शिवसेनेच्या 57व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटाच्या आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय. मनीषा कायंदे यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच मनीषा कायंदे यांची सचिवपदी देखील नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान पक्ष सोडल्यानंतर कायंदे यांनी उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. त्याचबरोबर पक्षातील लोक ठाकरेंची साथ का सोडतायत याचा विचार पक्ष करेल असं मला वाटलं होतं असं देखील कायंदे यावेळी म्हणाल्या. विधान परिषदेत ठाकरेंची बाजू जोरदारपणे मांडणाऱ्या कायंदे नेमक्या कोण आहेत हे समजावून घेऊयात. मनीषा कायंदे या प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर श्यामसुंदर कायंदे यांच्या मुलगी आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या त्या 11 वर्ष सदस्य होत्या. परळच्या महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापिका म्हणून देखील काम केलंय. कायंदे यांनी भाजपमधून राजकारणात प्रवेश केला. 2009 साली त्यांनी सायन कोळीवाडा या मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2012 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014 साली त्यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली. 2014 पासून त्या शिवसेनेची बाजू मांडत होत्या. 2018 साली त्या विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेल्या. विधान परिषदेमध्ये देखील त्यांनी ठाकरेंची बाजू जोरदारपणे मांडली. शिंदेंनी बंड केल्यानंतरही कायंदे या ठाकरेंसोबतच राहिल्या होत्या. अखेर शिवसेनेतील बंडाला वर्ष पूर्ण होत असताना कायंदे यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.